पहिला प्रश्न माझा असाच आहे थेट तुम्हाला, की तुम्ही मुद्द्यांना घेऊन उपोषणाला बसलेले आहात का मनोज जरांगे यांच्या 6व्या उपोषणाला उपोषणानं उत्तर द्यायला म्हणून बसलेले आहात उपोषणाला? आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे आणि आजचीही आमची मागणी एकच आहे. उलट जरांगेंच्या 6 आंदोलनामधल्या 6 मागण्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळं आम्ही संविधानाची मागणी करतोय, आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करतोय, आम्ही कुणाला शिव्या देत नाही, आम्ही कुठंतरी आम्हाला हेच पाहिजे असं म्हणत नाही, आम्ही तीन तीन आरक्षण मागत नाही. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार जे कायदेशीर आहेत, जे संविधानात्मक आहेत, ते आम्ही मागतोय. त्यामुळे उपोषणाला उपोषण हे करायची वेळ आमच्यावर काय येते, कारण इथलं सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, त्याला आमची भाषा समजेना, त्याला संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व समजेना, रिझर्वेशन पॉलिसी समजेना, म्हणून त्यांना समजावून सांगण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलोय. येतोय का आवाज? हॅलो. माझा आवाज पोहोचतोय? हॅलो. हॅलो. आता आता हो आता पोहोचला. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की हे सरकारला लक्षात येत नाहीये किंवा सरकार करत नाहीये, पण असं आहे की तुम्हालाही एक आश्वासन देऊन त्याचा शब्द पाळायचा आहे सरकारला, आणि आंतरवाली सराठीत उपोषण करत बसलेल्या जरांगे यांनाही एक शब्द दिलाय सरकारने. तुमच्या दृष्टीने याच्यात कायदेशीर अडचण आता कुठली आहे? तुमच्या दृष्टीने तुमचं आरक्षण कायम ठेवून खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकताय का? तुमच्याकडे काही मार्ग आहे का या सगळ्यात? आहे ना माझ्याकडे मार्ग. मी राज्य मागास वर्ग आयोगाचा एक सदस्य आणि थोडंफार नॉलेज म्हणून मी या गोष्टी तुम्हाला बोलू शकतो. मुळात मी एक शासनाची नियोजनाची एक पॉलिसी सांगतो तुम्हाला, की कुठलंही लोककल्याणकारी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, लोककल्याणकारी सरकारमध्ये लोकशाहीमध्ये संविधानाच्या तत्वानुसार सोशल जस्टिस हा डिफरंट पार्ट आहे, सोशल असिस्टन्स डिफरंट पार्ट आहे, सोशल वेलफेअर हा डिफरंट पार्ट आहे, आणि रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस, रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशन इज इक्वल टू मान सन्मान इज्जत. या लोकशाहीमध्ये सर्व माणसाला प्रत्येकाला विन विन सिच्युएशन त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, म्हणून प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन पॉलिसी. या जरांगेला, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना, तुम्ही मुख्यमंत्री पदावर शपथ घेतली, गोपनीयतेची शपथ घेतली, तुम्ही 12 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली, जे सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन पॉलिसी दिली गेली, इथून तुम्ही गरिबांना, जरांगेंच्या भाषेत बेरोजगारांना, तुम्ही सामाजिक न्यायाचं, सामाजिक मागासवर्गीयांचं रिझर्वेशन देताय, हे संविधानाला अपेक्षित आहे. अनेक वेळा राज्य मागासवर्ग आयोगाने, अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट आहे, तरी तुम्ही परत तेच एक्झर्शन करताय. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करताय. हो, असू शकते ना गरिबी? मग गरिबीला उत्तर काय? ओबीसीचं आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण जबाबदार आहे. 1% बजेटरी तरतूद करताय तुम्ही ओबीसींना, ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी. लाज वाटते एकनाथराव शिंदे? या प्रश्नाची उत्तर कोण देणार आहे? आहेत का जरांगेकडे उत्तर? आणि उद्या जरांगे मुख्यमंत्री झाले तर मराठ्याला मागास वर्गात तुम्ही घालू शकता का? मागास ठरवू शकता का? तो तुम्हाला अधिकार दिलाय का? यासाठी संविधानिक आयोग आहे. पण मग नाही हाके सर, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला. तुम्ही अनेकदा लॉजिकली या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्या बोलण्यातनं लक्षात येतं की तुम्ही याचा कसा अभ्यास केलाय. माझा प्रश्न पुढचा असा आहे की जसं जरांगेंनी म्हटलंय, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण संपणार. प्राध्यापक हाके यांचं उपोषण
कशा पद्धतीचा असेल? आरक्षण मिळण्याची तुम्ही वाट बघणार मराठा समाजाला आणि मग पुढचा निर्णय घेणार का? जोपर्यंत सरकारकडनं तुमचं आरक्षण जाणार नाही असं आश्वासन मिळतं तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, कारण तुमचं हे दुसरं उपोषण आहे जसं जरांग्यांचं सहावं उपोषण आहे. आपला साधा सोपा सरळ अर्थ आहे की 1993-94 या कालावधीमध्ये 9 जजेसच्या खंडपीठासमोर, किती जजेसच्या, 9 जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसी रिझर्वेशन हर एक अँगलनं ताऊन सुलाकून निघालंय. आणि ते या सोसायटीमधल्या, या समाजव्यवस्थेमधल्या जो व्यवसायानं, जो बलुत आहे, जो आलूत आहे, जो भटके विमुक्त जाती जमातीमध्ये, जो बाय बर्थ मागास वर्ग आहे, त्याच्या प्रतिनिधित्वासाठी ओबीसी रिझर्वेशन आहे. याला सांगितलं कुणी? बरं, मी काय म्हणतोय, ठीक आहे, मराठा समाजाचं मागासवर्गीय मागास पण सिद्ध करायचं असेल तर त्याचं पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व तपासावं लागेल, त्यांचं नोकऱ्यांमधलं ऍडिक्युएट रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल, त्यांचं कायद्याच्या सभागृहामधल्या आमदारांच्या संख्येमधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल, त्यांचं कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल, त्यांचं एज्युकेशनमधलं, महिलांचं, शिक्षणाच्या सरासरीमधलं गळतीचं प्रमाण कम्पेअर टू सरकार. सर्वेक्षण केलंच ना, पण सरकारनं सर्वेक्षण केलं की मध्ये काय सर्वेक्षण केलं? कुठलं? सुक्रे समितीनं म्हणताय का? हो, सुक्रे समितीनं अभ्यास केला ओपन आणि मराठ्यांचा. राज्य मागास वर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासायचं असेल तर एंटायर सर्वे व्हावा लागतो, एंटायर एज्युकेशनची सरासरी काढावी लागते, एंटायर नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन काढावं लागतं, आणि एका सरासरी लाईनच्या कुठली कम्युनिटी सगळ्यात मागास आहे त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी त्यांना स्पेशली तरतूद करावी लागते. मग माझा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर मग त्या सरासरीच्या लाईनला ओबीसी मधली कुठली जात आली असेल? या प्रश्नाचं उत्तर सुक्रे समितीनं, सुक्रे आयोगानं द्यावं, शिंदे समितीनं द्यावं, एकनाथ शिंदेनी द्यावं, अटर्नी जनरलनी द्यावं, शरद पवारांनी द्यावं, पृथ्वीराज चव्हाणांनी द्यावं, अशोकराव चव्हाणांनी द्यावं, उद्धव ठाकरेंनी द्यावं, द्या ना उत्तर या गोष्टीचं. ओबीसी नाही, माफ करा, मी तुम्हाला मध्ये एकदम थांबवलं, पण या सगळ्या नावांमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही नावच घेत नाही. तुमचं प्रेम आहे का काय फडणवीसांवर, का असं वाटतंय की ते सगळं करतील म्हणून? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, उपमुख्यमंत्री पदाचा लीगल ऍस्पेक्ट सांगू शकता का तुम्ही? आपण जरांगे पाटलांचं तर म्हणणं आहे की सगळं जे घालवलंय मराठ्यांचं ते फडणवीसांनी घालवलंय. मुख्यमंत्री कोण आहे, सही कोण काढतो, जे आर कोण काढतो? टर्म ऑफ प्रेफरन्सेस एखाद्या आयोगाला, संविधानिक आयोगाला, काय उपमुख्यमंत्र्याच्या सहीने जातो काय? कशाला साप साप म्हणून भुई बडवत आहे? आम्हाला कळत नाही, कायदा कानून कळत नाही, संविधान कळत नाही. अरे राज, नाही पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. जी कम्युनिटी रुलर असते, जी कम्युनिटी शासक असते, ज्या कम्युनिटीची हिस्ट्री शासनकर्त्यांची आहे, ज्या कम्युनिटीला या माझ्या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये मान सन्मान इज्जत, देशमुख पाटील वतनदार इज्जतदार दरकदार कारखानदार आमदार खासदार, तुम्ही कसं मागास असू शकता? तुमचं लिटरेचर मागासच आहे, तुमची हिस्ट्री मागासांची आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि सोशल बॅकवर्डनेसला 100 मार्कांच्या गुणांकनामध्ये 50% गुणांकन, 1 ते 50 गुण हे सामाजिक मागासलेपणासाठी असतात, आर्थिक मागासलेपणासाठी नाही. ठीक आहे, तुम्ही याच्यातलं, याच्यातली तांत्रिकता सगळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय हा केसर, पण प्रश्न पुढे असा राहतो की सरकार त्यांना काय आश्वासन देणार याच्याच वरती तुमची पुढची कृती किंवा निर्णय ठरणार की काय करायचं ते. माझा प्रश्न असा आहे की सरकारकडनं तुम्हाला काय आश्वासन हवंय म्हणून तुम्ही उपोषण करताय?
1911 महाराष्ट्राच्या बाहेरचं निजाम गॅझेट ची मरहट्टे नॉट मराठे. हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज बोला, तुम्ही बोला. हा, मरहट्टे ही निजाम गॅझेट मध्ये मरहट्टे अशी नोंद आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी साहित्यामधल्या विचारवंतांना, कोशकारांना, अभ्यासकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, मरहट्टे या व्याख्येमध्ये मराठा येतो. मरहट्टे या कॉन्सेप्ट मध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती येतात. मरहट्टे म्हणजे धनगर पण येतो. कुणी सांगितलं तुम्हाला मराठा येतो म्हणून? मरहट्टे म्हणजे मराठा. बघा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्याकडून या गोष्टी आम्हाला पण अवगत करा. बर, ठीक आहे. सरकारकडनं तुम्हाला, तुम्ही जे उपोषण करताय ते ओबीसीचं आरक्षण जाऊ नये म्हणून करताय, तर सरकारकडनं तुम्हाला काय विशिष्ट आश्वासनाची अपेक्षा आहे, म्हणजे तुम्ही उपोषण सोडणार किंवा मागे घेणार? ओबीसीच्या 27% आणि वरच 2% 29% आरक्षणाला आणि या ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या झोपडीमध्ये शासनकर्ती जमात असणारा, गाव उघड्यामध्ये डॉमिनंट असणारा मराठा समाज घुसवू नये, ही आमची हात जोडून कळकळीची विनंती सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना, महाराष्ट्राच्या सगळ्या पक्ष प्रमुखांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. जरांग्याच्या मताची तुम्हाला काळजी आहे? अरे, आमच्या ओबीसींच्या शोषित, वंचित, पीडित, भटक्या, निमभटक्या, भिक्षेकरी जमात, जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला आलेल्या माझ्या विमुक्त जाती जरंगे, काय रे विमुक्त म्हणजे? एकनाथराव शिंदे, विमुक्त जाती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? या प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत मिळणार नाहीत, आम्ही जान हातेलिपी लिहिली आहे, आम्ही मागं हटणार नाही. आम्ही 50-60% लोकांच्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणाची भाषा करतोय. आम्ही कुठल्या माणसाला शिवीगाळ करत नाही. आम्ही संविधानाच्या तत्वाच्या विरोधात जात नाही. आम्ही संविधानाचं तत्व हर एक माणसाला गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आम्ही 96 कुळी म्हणत नाही, आम्ही 92 कुळी म्हणत नाही, आम्ही क्षत्रियत्वाचा टेंबा मिरवत नाही, आम्ही बघून घेईन म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या मागासवर्गीयांचं हक्क अधिकार वाचवा. मायबाप सरकार, आम्ही सुद्धा तुम्हाला मत दिलेत. हा आमचा अर्थ टाहू आहे सरकार पुढं. ठीक आहे, आपण अपेक्षा करूयात की सरकारकडनं तुम्हाला, तुमच्याकडे चर्चेसाठी कोणीतरी येईल, कारण साधारणपणे अशी पद्धत गेल्या काही काळापासून आहे. तुम्ही मागच्याही वेळेला जेव्हा उपोषण केलं होतं, तर त्याही वेळेला शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने काही लोक आले होते, तुमच्याशी बातचीत केली होती, गिरीश महाजनही तुम्हाला भेटले होते, अनेक नेते लोक भेटले होते, आणि मग या सगळ्यातनं मार्ग त्यावेळेला निघाला होता. अपेक्षा करूयात की सन्मानजनक आणि सन्मान्य, कोणावरही अन्याय न होता, कोणाचंही हक्काचं, आणि आता एक वेगळी भाषा सुरू झाली आहे ना आकेसर, माझ्या ताटातलं आणि तुमच्या ताटातलं. तर हा बोला. अहो, आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, जातीची नव्हे. संविधानाला अपेक्षा आहे जाती अंत झाला पाहिजे. जरांगे जात बळकट करतायत, जातीचा अभिनिवेश बळकट करतायत. अरे, आम्हाला जर देवानं ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे, आम्ही 96 कुळ्यात जन्म घेतला असता ना? जरांगे संविधानाची भाषा बोलतायत म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालतायत. मुख्यमंत्र्यांवर अधिकाराची भाषा आहे. तुमचा मुख्यमंत्र्यांवर विशेष राग आहे, त्यांनी 2 वेळेला त्यांना रेड कार्पेट घातलं म्हणून स्वतः गेले होते मुख्यमंत्री आंतरवाली, किंवा नवीन सुद्धा ते गेले होते म्हणून तुमचा एकनाथ शिंदेवर राग आहे? राग आहे. ओबीसी बद्दल बोलतच नाही हा माणूस. ओबीसीचा लॉंग फॉर्म माहित आहे का मुख्यमंत्र्याला? खूप मोठे बोलतोय मी, एक कार्यकर्ता आहे. काय ओबीसी म्हणजे? किती आहे लोकसंख्या ओबीसींची? काय स्टेटस आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये? ऊस कुणी तोडतंय? शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची कामं कोण करतंय? 7वी-8वी नंतर शाळा LC सुद्धा घ्यायला नाही येणारे आमच्या भटक्यांच्या जाती आहेत. अरे मुख्यमंत्री, लाज वाटते तुमची. 1% बजेट देताय तुम्ही, 1%.
7% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला महाराष्ट्र वरवाडून खाल्ला म्हणताय, कुणी खाल्ला? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत.